विकास आपण बघ साहेब आणि हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आज सन्माननीय प्रमुख अतिथींच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुणगान क्रमांक क्रीडांगणाचे या ठिकाणी पूजन झाले. तत्पूर्वी अखंड भारताचं दैव छत्रपती शिवरायांची प्रतिमा व राजमाता साहेब एक मिनिट साहेब निर्मल अहमदाबाद राकेश भाऊ फुले शेवटी संघ मैदानात आले व्यासपीठावर यायचा. सांगली जिल्ह्यातील कबड्डी खेळातील एकमेव अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू भारतीय संघाचे माजी कर्णधार एअर इंडिया संघाचे कर्णधार मान्य श्री श्री इलेक्ट्रिशियन लाइट्स बंद करायचे क्रीडांगणावर लाईट बंद करायचे बारीक मार नको पाटी एक पाटी आपल्याला पण फक्कीची घ्या इकडे पुकारल्याच्या नंतर आपण त्वरित क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा करायची अपेक्षा या स्पर्धेची भाग्यपत्रिका या ठिकाणी तयार आहे. कृपया संघांना विनंती आपली भाग्यपत्रिका इकडनं घेऊन जायचे. तरुण भारत सांगलेवाडी विरुद्ध तरुण भारत सांगली शिवाजी उदय सातारा महात्मा गांधी मुंबई संबंधित संघांना सूचना यापूर्वीच आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार दिला गेला याची नोंद घ्या. व्यासपीठावर यायचा बघायचं कुमार गेजगे व्यासपीठावर यायचा सांगली मिरज कुपवार्स आणि महानगरपालिकेच्या वतीनं राज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धा पुरुष आणि महिला याचं उद्घाटन आज सकाळी झालं. या स्पर्धेमध्ये उद्घाटनाच्या वेळ माननीय माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकरदात्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह माननीय बाबूराव चांदोरे तसेच आयुक्त साहेब सुनील पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय बजाज व महापालिकेचे इतर सर्व अधिकारी तसेच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन काका शिंदे सर्व जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे पदाधिकारी आणि उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. सांगायला मला अभिमान वाटतो की बऱ्याच
त्याच्यानंतर आज वड या ठिकाणी अत्यंत चांगलं या स्पर्धा दिमागशीर सुरू झालेल्या आहेत. चार क्रीडांगण केलेले आहेत, जवळजवळ पुणे, रायगड, इचलकरंजी, कोल्हापूर, सातारा असे मिळून पुरुष आणि महिलांचे मिळून जवळजवळ 33 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहेत. त्यामध्ये अनेक नामवंत खेळाडू म्हणजे महाराष्ट्र राज्याचे खेळाडू, तसेच छत्रपती पुरस्कार मिळवलेले खेळाडू आणि प्रो खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि अर्जुन आव्हाड आणि राजू भावसार तसेच सुचार पुरस्कार गणेश शेट्टी इत्यादी खेळाडू सगळे उपस्थित होते आणि या स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने संयोजन केलेलं आहे. तर मी महापालिकेला याबाबत चांगल्या स्पर्धा घेतल्याबद्दल मी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी सांगली मिरज कुपार सर सांगली यांच्या वतीने दिनांक 1 ते 4 जून अखेर महापौर शिक्षक राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचं 1 तारखेला जे उद्घाटन होतं ते काही पावसाअभावी राहिलं असल्यामुळं आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान्य उपस्थिती सांगली मिरज सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्राची कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय दिनकर दादा पाटील, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय रामभाऊ घोडके, तसेच सांगली महापालिकेचे आयुक्त सुनीलजी पवार साहेब, तसेच महाराष्ट्राचे कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह बाबूराव चांदोरे, त्याचप्रमाणे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त व सर्व कर्मचारी व महापालिकेच्या स्टाफमार्फत व सांगली शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजयजी बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी 9 वाजता या क्रीडांगणाचं पूजन होऊन आज उद्घाटन झालं आहे. आजच्या सत्रात 3 फेऱ्या खेळाडू संघांच्या झालेल्या आहेत आणि सायंकाळचं सत्र हे ठीक 4 वाजता सुरू होईल. हे सर्व सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्रातील नागरिकांनी व क्रीडाप्रमाणे याची नोंद घ्या.